सागर बाबा हे काय दही माणूस घराबाहेर पडू लागला की त्याच्या हातावर दही घालावं म्हणजे दिवसभरातले त्याचे काम नीट होतात असं माझी आजी म्हणायची. मग आधी कधी दिलं नाहीस ते? आधी तुम्ही कॉलेजला जायचात, कॉलेजात कुणी कामानिमित्त जात का मौज मस्ती करायला? आता मी जरी कॉलेजला गेलो नाही तरी मला ठाऊ नाही होय. पण आता तुम्ही जाणते झाला ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर चाललात म्हणून दही. शिवा दिवाकर काका माझ्याशी काही नीट बोलला नाही रे. म्हणजे तो कधीच माझ्याशी असं हातचं राखून बोलला नव्हता. पण आता असू द्या, कामाच्या गडबडीत असते, माणसाचं ध्यान नाही राहत. तुम्ही नका तिकडं लक्ष देऊ, तुम्ही ऑफिसच्या कामाकडे नीट लक्ष द्या बरं. असेलही बरं जातो. छ्या आता काय झालं? जातो म्हणी जाऊ, नाही बाहेर जाताना येतो म्हणी जाऊ. या पुढं हमेशा ध्यानात ठेवा. बरं येऊ या. वा माणूस सुधारला की त्याची चालही सुधारली. अरे देवा साखरच घातली ना. राकेश बाबा राकेश बाबा ज्यूस नकोय मला, मूड नाही माझा. तुम्ही माझ्याबरोबर शनी शिंगणापूरला येता का? तिकडे माझा एक बाबा ओळखीचा आहे, व्हेरी क्लोज टू मी. तो भूताटकी वगैरे घालवतो, खूप फायदा होतो त्याचा. भूताटकी वगैरे घालो. तुला कोणी सांगितलं मला भूताने सपाटले? सांगायला कशाला पाहिजे राकेश बाबा, एखादा माणूस स्वतःशीच बोलायला लागला ना मनातल्या मनात, अशी मान हलवून त्याला भूतानेच धरलेलं असतं. तुम्हाला नक्की फायदा होईल. यू आर इन शॉक. शॉक तर मला बसलाच आहे. बघा म्हणलं ना मी, चल. आता कुठलीही गोष्ट अशी अचानक घडली, कुठलाही बदल, ते शॉक बसणारच ना. कुठला बदल घडला, काय झालं? आता आज सकाळी मी सागरला ऑफिसला जाताना काकूच्या पाया पडताना पाहिलं. अरे बापरे, एवढासा बदल? मला वाटलं काहीतरी व्हेरी समथिंग हॅपनिंग. That's very surprising.